बानो, आपण चॅप्टर वन मध्ये म्हणजे पहिल्या घटकात आपण अल्फाबेट्स आणि त्याचे साउंड्स बघितले. आता आपण पुढचा घटक पाहणार आहोत, तो म्हणजे फॉर्मेशन ऑफ वर्ड युझिंग गिवन लेटर्स ऑफ द अल्फाबेट. याचाच अर्थ असा आहे, मुळाक्षरातील अक्षरे वापरून अर्थपूर्ण शब्द तयार करणे. पुन्हा एकदा आठवण करून देईन, जे पहिल्या घटकात सांगितलेलं होतं त्यासाठी तुम्हाला अल्फाबेट्स नीट ओळखता आले पाहिजेत आणि ते वाचता आले पाहिजेत. प्रत्येक वेळेला आठवण करून देणार आहे की तुम्हाला इंग्रजीत प्रश्नपत्रिका जेव्हा येईल तेव्हा मराठीत त्याचा अर्थ त्याच्यात दिलेला नसणार आहे, त्यामुळे तुम्हाला इंग्रजी प्रश्न वाचनाचा सराव अत्यंत आवश्यक आहे. सिलेक्ट द ग्रुप ऑफ लेटर्स टू फॉर्म द नेम ऑफ अ थिंग यूज इन रेनी सीजन. पावसाळ्यात वापरल्या जाणाऱ्या एका वस्तूचं नाव तयार करण्यासाठी योग्य अक्षरांचा समूह निवडा. आपण पावसाळ्यात कोणकोणत्या गोष्टी वापरतो त्यांचा आठवण केल्यानंतर आपल्याला खाली एक स्पेलिंग दिलेली आहे, त्या स्पेलिंग वरून आपण ओळखायचं आहे की ती स्पेलिंग कशाची आहे. तर ती स्पेलिंग आहे की पाऊस जेव्हा पडत असतो त्यावेळेला आपण जी वस्तू वापरतो आपल्याला पावसापासून बचाव करण्यासाठी ती म्हणजे अम्ब्रेला. त्यामुळे आपल्याला अम्ब्रेलाची स्पेलिंग पाठ असली पाहिजे, UMBRELLA असं आहे. म्हणून त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन. फाइंड द नेम ऑफ अ प्रोफेशनल फ्रॉम द गिवन लेटर्स. प्रोफेशनल याचा अर्थ व्यावसायिक, की असा कुठला व्यावसायिक किंवा व्यावसायिक व्यवसाय करणारा आहे त्याचं नाव ओळखायचं आहे. ऑलरेडी तिकडे एकच नाव आहे, फक्त तिथे वेगवेगळ्या स्पेलिंग दिल्या, त्यात एकच स्पेलिंग फक्त बरोबर आहे, ती म्हणजे कार्पेंटर. तुमच्या स्पेलिंग पाठांतर असतील तर तुम्हाला पटकन ओळखता येणार आहे. कार्पेंटर म्हणजे सुतार आपण ज्याला म्हणतो. पर्याय क्रमांक तीन, चूज द करेक्ट ऑप्शन. यासाठी इकडे तुम्हाला योग्य पर्याय निवडायचा आहे. डॉग एक आकृती तयार केलेली आहे ज्याचा व्हिडिओ तुम्हाला मी ह्याच्या बरोबर आता सेंड करणार आहे. गोटचा आहे तर पर्याय क्रमांक एक असं उत्तर आहे. ते कसं करायचं आहे त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला आता ह्या व्हिडिओ नंतर तो शेअर करणार आहे. सिलेक्ट द फर्स्ट लेटर ऑफ ईच ऑफ द वर्ड्स गिवन इन द बॉक्स अँड फॉर्म अ न्यू वर्ड. सिलेक्ट द ग्रुप टू विच द वर्ड बिलॉंग्स टू. म्हणजेच काय आहे तर चौकटीत काही शब्द दिलेत, प्रत्येक शब्दातलं पहिलं अक्षर घ्यायचं आहे आणि एक नवीन शब्द तयार करायचे व त्या शब्दांशी संबंधित योग्य गट पर्यायातून निवडायचा आहे. जसं आता आपण इथे पहिला शब्द जो आहे तो म्हणजे एम, दुसरा आहे ए, तिसरा आहे एन, चौथा आहे जी आणि पाचवा आहे ओ. आता तुम्ही तयार केला तर बाजूला तुम्ही लिहून ठेवायचे की एम ए एन जी आणि ओ ही कशाची स्पेलिंग आहे तर मँगो. मग मँगो म्हणजे काय आहे तर मँगो हे एक फ्रूट आहे, म्हणून त्याचा पर्याय क्रमांक तीन हे त्याचं उत्तर असणार आहे. प्रॅक्टिस मधले काही प्रश्न मी घेतलेत बघा इथे. फिल इन द ब्लँक्स टू फाइंड द ऑब्जेक्ट यूज टू स्पीक टू अ पर्सन विदाउट मीटिंग हिम ऑर हर. एखाद्या व्यक्तीला न भेटता पण आपण त्याच्याशी किंवा तिच्याशी बोलताना मदत करणारी आपल्या वस्तूचं नाव लिहायचं. आता तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की ती गोष्ट कोणती आहे. एक तुम्हाला लगेच आठवेल ते म्हणजे मोबाईल, पण मोबाईलची स्पेलिंग तिकडे दिलेली नाही. मग टेलिफोन, मग टेलिफोनची स्पेलिंग पाठांतर असेल तर मग आपल्याला पर्याय निवडायला एकदम सोपं पडेल. मग TELEPHONE अशी स्पेलिंग आहे, म्हणून त्याचं उत्तर आहे म्हणजे जिथे डॅश आहे तिकडे पहिल्या ठिकाणी टी येणार आहे, दुसऱ्या डॅशच्या ठिकाणी पी येणार आहे, म्हणजेच आपलं उत्तर पर्याय क्रमांक एक असेल. रिअरेंज द गिवन लेटर्स इन करेक्ट ऑर्डर अँड सिलेक्ट द नेम ऑफ अ बर्ड. इथे पुन्हा तुम्हाला एका चौकटीत एक शब्द दिलेला आहे जी अक्षरं उलट चुलट करून लिहिलेली आहे, त्याचा तुम्हाला योग्य क्रम लावायचा आहे आणि एका पक्षाचं नाव लिहायचंय. आता कुठला पक्षी असू शकतो तो, तर तुम्ही बघाल तर पहिली WORC म्हणून कुठलाच पक्षी नाही. द स्पेलिंग पार्ट असेल तरच तुम्हाला येणार आहे. दुसरी आहे CROW म्हणजे क्रो, आपल्याला स्पेलिंग मिळालेली आहे. क्रो म्हणजे कावळा, तो एक पक्षी आहे, म्हणून पर्याय क्रमांक दोन याचं उत्तर आहे.
पर्याय क्रमांक तीन पुन्हा दाखवलेला आहे बॉडी, याचा पण पुन्हा तुम्हाला जसं मी तुम्हाला व्हिडिओ दाखवलं की तुम्हाला हा प्रश्न सोडवता येणार आहे. आता इथे कोणतं येऊ शकतं साधारणतः आपण विचार केला तर? आपण ते निवडायचं आहे. आता कुठलं येईल तर पर्याय क्रमांक दोन याच उत्तर असणार आहे. चौथ, चूज द करेक्ट नेम ऑफ द फास्टेस्ट मेन्स ऑफ ट्रान्सपोर्ट फ्रॉम द गिवन ऑप्शन्स. आता ट्रान्सपोर्ट म्हणजे काय? तर प्रवासाचं एकदम जलद साधन कोणतं, एकदम फास्ट आपण जाऊ शकतो, तर ते आहे ते म्हणजे एरोप्लेन. मग आपली एरोप्लेनची स्पेलिंग पाठवी. पर्याय क्रमांक तीन त्याचं उत्तर आहे. पर्याय आता पुन्हा आहे पाचवा प्रश्न की ज्याच्यामध्ये पुन्हा तुम्हाला ते टेबल हा शब्द लिहायचा, त्याला मी सांगितलं त्या पद्धतीने त्याची आकृती काढायची आणि ते शोधायचं. सेम चेअरचं पण, सेम इगलचं पण. रिअरेंज द गिवन लेटर्स इन करेक्ट ऑर्डर टू फाइंड द नेम ऑफ द पर्सन सेलिंग ग्रॉसरीज. आता ग्रॉसरी म्हणजे काय? तर किराणा माल. किराणा माल कोण विकत? तर मराठीत आपण त्याला किराणा माल म्हणतो, बरोबर आहे? आम्ही त्याला म्हणतो की किराणा मालवाला, पण आपण त्याला इंग्लिश मध्ये आपण त्याला ग्रॉसर म्हणतो. मग त्यासाठी आपल्याला ग्रॉसरची स्पेलिंग पाठांतर पाहिजे. मग जी आर ओ सी ई आर, पर्याय क्रमांक तीन असं त्याचं उत्तर असणार आहे. उरलेले प्रश्न तुम्हाला तुमच्या वहीत सोडवायचे आहेत. हेही सगळे प्रश्न तुमच्या वहीत मला लिहिलेले हवे. रायटिंग फॅमिलियर रिलेटेड वर्ड with the given word clues. Pictures. आता इथे पुन्हा दिलेलं आहे दिलेल्या सूचनानुसार संबंधित शब्द लिहिणे. आता पहिलं तुम्ही बघाल तर सॅम्पल क्वेश्चन आहे, याची उत्तर ऑलरेडी तिकडे दिलेलीच असते. इफ कप सॉसर देन की, जर आपण कप बशी म्हणतो, सॉसर याचा अर्थ बशी, कप बशी, तर की म्हणजे चावी. मग चावी बरोबर काय आहे? काय असतं आपण चावी कशा बरोबर असते? तर लॉक बरोबर. म्हणून की लॉक, लॉक अँड की ज्याला आपण म्हणतो. दुसरा आहे चूज द पेअर ऑफ वर्ड्स दॅट डू नॉट गो टुगेदर, की ज्यांची जोडी आपण कधीही बोलत नाही. बॅट अँड बॉल, क्वेश्चन अँड आन्सर, रीड अँड राईट, डे अँड मॉर्निंग. आपण डे आणि मॉर्निंग कधीच म्हणत नाही, मॉर्निंग अँड इव्हिनिंग म्हणतो, डे अँड नाईट म्हणतो. म्हणून पर्याय क्रमांक चार हे दुसऱ्याचं उत्तर आहे. चूज द करेक्ट वर्ड रिलेटेड टू द गिवन पिक्चर. बाजूला एक चित्र दिलेलं आहे, ते चित्र तुम्हाला ओळखायचं आहे कशाचं आहे. तो डस्टबिन आहे का, बकेट आहे का, टब आहे का, किटली आहे का? तर आपल्या चित्रात दिसते की ती बकेट आहे, म्हणजे बादली आहे. म्हणून पर्याय क्रमांक दोन उत्तर असेल. चूज द ग्रुप दॅट कंटेन्स द रॉंग वर्ड. आता इथे काही तुम्हाला दिलेलं आहे, जोड्या दाखवलेल्या आहेत, त्या गटामध्ये काही आपल्याला त्यांनी दिलेला आहे की योग्य गट न निवडता रॉंग वर्ड शोधायचा आहे. ॲनिमल. आता ॲनिमल म्हणाल तर प्राणी, प्राण्याला टेल असते, जॉज असतात, असतात ना. जसं ॲनिमल म्हटलं की त्याला शेपूट आहे, जॉज म्हणजे जबडे आस असतात, मॅन हेड आणि थंब. आता माणूस आहे, माणसाला डोकं असतं, थंब म्हणजे अंगठा असतो. बर्ड, पक्षी आहे, पक्षाला बीक असते, चोच. हॉर्न, शिंग बघितले का कधी तुम्ही पक्षाला? तर नाही. म्हणून पर्याय क्रमांक तीन त्याचं उत्तर असणार आहे. आणि चौथा आहे प्लांट म्हणजेच एखादं रोप, रोपाला ब्रांच म्हणजेच फांदी असते, फ्लावर, फुल, जे पक्षाला शिंग नसतात. म्हणून पर्याय क्रमांक तीन हे त्याचं उत्तर असणार आहे. सिलेक्ट द करेक्ट पेअर ऑफ वर्ड्स, शब्दांच्या योग्य जोड्या निवडा. पिकॉक. आता पिकॉक म्हणजे कोण? तर मोर. मोर कोण आहे? बर्ड आहे, व्हेजिटेबल आहे, ॲनिमल आहे की फ्रूट आहे ते आपण ओळखायचं. स्नेक काय आहे? एलिफंट काय आहे? फ्रॉग काय आहे? तर योग्य जोड्या निवडायचे आहेत. जसं बघा, तुम्हाला बघायला मिळेल पिकॉक, बर्ड, स्नेक व्हेजिटेबल आहे का? तर नाही. स्नेक काय होणार आहे? ॲनिमल मध्ये जाणार आहे, सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये. एलिफंट ॲनिमल बरोबर आहे. फ्रॉग फ्रूट आहे का? तर नाही. इतर दोन जोड्या इथे योग्य नाही. मग आपण इथे बघायचं की बाजूला दाखवलंय फर्स्टचं उत्तर ए आणि फोर्थ, बघा फोर्थच डी बरोबर आहे का? तर बघा, दिलेल्या चार जोड्यांपैकी पिकॉक, बर्ड आणि एलिफंट ॲनिमल याच जोड्या योग्य आहेत. म्हणून पर्याय क्रमांक तीन
हे उत्तर बरोबर आहे. कारण दुसरं स्नेक च वेजिटेबल नाही येऊ शकत. फ्रॉग पण काय आहे, प्राणी आहे म्हणून तो पण नाही. म्हणून पण त्याच्यासमोर फ्रूट दिलेले आहे, ती जोडी नसल्यामुळे ते उत्तर येणार नाही. म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 3. हुज द वर्ड दॅट इज नॉट रिलेटेड टू द स्काय. असा शब्द शोधायचा आहे की जो आकाशाशी संबंधित नाही. स्टार, क्लाउड, सी, सन. तुम्हाला वाचल्यावर स्टार म्हणजे काय तर तारा, क्लाउड म्हणजे काय तर ढग, सी म्हणजे काय समुद्र, सन म्हणजे काय सूर्य. मग आकाशाशी संबंधित शब्द कुठला नाही तर सी म्हणजे समुद्र. समुद्राचा आणि आकाशाचा संबंध आहे का, ते काही दिसतात का आपल्याला तर नाही. पर्याय क्रमांक 3. समोर चित्र दाखवलं आहे, चित्राच्या समोर त्याचं नाव दिले, एक पेन दाखवलं, त्याची स्पेलिंग लिहिली. आता तुम्हाला अजून एक दाखवलेलं आहे, एक पुस्तक दाखवलंय बघा. मग ती पेन्सिल आहे का, कॉक आहे का, कोंबडा आहे का, लूक म्हणजे पाणी आहे का, बुक आहे का, हो. तर पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर असणार आहे. आयडेंटिफाय द इनकरेक्ट पेअर ऑफ पिक्चर्स अँड वर्ड्स फ्रॉम द पेअर्स गिवन बिलो. खाली तुम्हाला काही चित्र आणि शब्द दिले आहेत, यांच्या जोड्यांपैकी तुम्हाला अयोग्य जोडी ओळखायची. आता पहिलं चित्र जे आहे ते फॅनचं आहे बघा, तर ते बरोबर आहे की तुम्हाला फॅन दाखवलेलं आहे. दुसरं चित्र आहे ते टेलिफोनचं आहे, तर तिथे टेलिफोन दाखवलेलं आहे. तिसरं चित्र आहे तिथे खाली स्पेलिंग दिली आहे चेअरची आणि दाखवला काय आहे तर बेड. मग ती जोडी चुकलेली आहे. इथे तुम्हाला डोर दाखवलाय, त्यांनी बरोबर तो डोरच दाखवलेला आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे, कारण चित्राची स्पेल चित्र वेगळं दाखवलंय आणि स्पेलिंग वेगळी आहे. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर असणार आहे. चूज द करेक्ट पिक्चर फॉर द वर्ड जोकर. आता इथे बघायचं आहे की जोकर या शब्दासाठी यातलं करेक्ट चित्र कुठलं, सोपं आहे तुम्हाला ओळखायला. पहिलं चित्र पतंगाचं आहे, दुसरं आहे ते विदूषकाचं म्हणजे जोकरचं आहे, तिसरं आहे तो जिराफ दाखवलेला आहे, आणि चौथा एखादं मूल दाखवलंय. म्हणजे जोकर कुठला आहे तर पर्याय क्रमांक 2. चूज द करेक्ट वर्ड टू ऍड द फॉलोइंग लिस्ट. आता इथे एक यादी दिलेली आहे, त्या यादीमध्ये तुम्हाला एक योग्य असा शब्द टाकायचा आहे बघा. ट्रेन, जर्नी, रोड, बोट, बस, लॉजिंग. तुम्ही बघाल तर हे सगळं ज्याला म्हटलं की प्रवासाशी संबंधित आहे. ट्रेन मध्ये तुम्हाला माहिती आहे रेल्वे, जर्नी म्हणजे प्रवास, रोड म्हणजे रस्ता, बोट म्हणजे तुम्हाला माहिती आहे की जे आपण होडी वगैरे जातो त्याच्याने जातो प्रवास, बसने प्रवास करतो, लॉजिंग म्हणजे आपण जिथे प्रवासात राहत असतो. मग ब्रश येणार का त्याच्यात, स्टिक येईल का, लगेज येईल की सॉसर येईल, ते इथे येणार आहे लगेज. म्हणजे आपलं जे सामान असतं आपण प्रवासाला नेतो त्याला लगेज म्हणतात. कारण ब्रश कुठे वापरणार आपण, स्टिक काठीची गरज नाही, सॉसर बशी कुठे घेऊन फिरणार तर नाही, लगेज आपल्याकडे असत. चूज द करेक्ट ऑप्शन फॉर द गिव्हन पिक्चर. समोर एक चित्र दाखवलेलं आहे, त्या चित्र कशाचं आहे तर तुम्हाला दिसतच आहे की ते गेट आहे. मग पर्याय क्रमांक 3 त्याचं उत्तर आहे. चूज द वर्ड दॅट इज नॉट रिलेटेड टू स्नॅक्स. स्नॅक्सशी संबंधित, स्नॅक्स म्हणजे काय तर आपण सकाळी जो नाश्ता वगैरे करतो त्याला आपण स्नॅक्स म्हणतो. मग कुठलं येणार, वेफर्स, सँडविच येणार, बिस्किट येणार की राईस येणार, तर काय येऊ शकतं. स्नॅक्सशी संबंधित नसलेला शब्द निवडायचा. नसलेला म्हणजे काय तर जो नाहीये. तर वेफर्स आपण स्नॅक्स म्हणून खातो, सँडविचेस आपण स्नॅक्स म्हणून खातो, बिस्किट्स खातो, राईस आपण लंच किंवा डिनरला वापरतो, स्नॅक्सला वापरत नाही. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर. सिलेक्ट द स्पोर्ट हॅव्हिंग रॉंग आयटम्स टू प्ले विथ. आता खाली काय केलेलं आहे, त्यांनी तुम्हाला खेळांची नावं दिली आहेत आणि त्याच्याशी संबंधित काही त्या खेळांशी संबंधित लागणाऱ्या वस्तू दिल्या. आता कुठली जोडी चुकीची आहे ती बघूया. पहिला आहे क्रिकेट, त्याला बॅट आणि बॉल बरोबर आहे. हॉकी, स्टिक आणि बॉल बरोबर आहे. फुटबॉल, बॉल आणि स्टिक. फुटबॉलला आपल्याला काय लागतं, बॉल आणि स्टिक दोन्ही लागतं का तर नाही, फक्त बॉल लागतो. बॅडमिंटनला आपल्याला रॅकेट लागतं आणि ते कॉक लागतं, ज्याला शटल कॉक म्हणतात. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर आहे. पाचवं, सिलेक्ट द ऑप्शन विच हॅव द वर्ड्स रिलेटेड टू द रुरल लाईफ. आता रुरल लाईफ म्हणजे कुठलं, रुरल लाईफ म्हणजे काय तर बघा की जे आपण ज्याला म्हणता येईल की गावाकडचं लाईफ असं त्याला म्हणता येईल.
क्राउड येईल, म्युनिसिपालिटी येईल, कॉलेजेस येईल, टॉवर्स येईल, स्टोरीज, जीन्स, इंडस्ट्रीज, मॉडर्न लाईफ असं येईल का? की फील्ड्स, कॅटल, वेल्स, क्रॉप्स असं येईल? की ॲडव्हर्टाइजमेंट, एअरपोर्ट, फॅशन, ट्राफिक? आता रुरल लाईफ म्हणजे गावाशी संबंधित, मग गावाशी संबंधित शब्द कुठले येणार? गर्दी, म्युनिसिपालिटीचं ऑफिस, महाविद्यालय, मोठमोठे टॉवर? नाही, ते शहराशी संबंधित आहे. दुसरं पण जे आहे ते सगळं शहराशी. तिसरा पर्याय तुम्हाला बघायला मिळेल तिकडे, शेत, गुर, विहिरी, पिके. म्हणून पर्याय क्रमांक 3 या पाचव्याचं उत्तर आहे. चूज द वर्ड दॅट गोज विथ राईस. राईसशी संबंधित असणारा शोधायचा आहे बघा, जुळणारा शब्द. राईस अँड काय खातो आपण? राईस अँड ब्रेड खातो, राईस अँड घी खातो, राईस अँड दाल खातो की राईस अँड व्हीट? तुम्हाला सगळ्यांना माहिती आणि आवडणार वरण भात, ज्याला आपण दाळ भात पण म्हणतो, म्हणजे राईस अँड दाल. म्हणजेच पर्याय क्रमांक 3. विच थिंग रिलेटेड टू द गेम इज नॉट सीन इन द गिवन पिक्चर. तुम्हाला खाली एक चित्र दिलं आहे, त्या चित्रात कुठली वस्तू दिसत नाहीये त्या खेळाशी संबंधित, ते आपल्याला शोधायचं आहे. स्टम्प्स दिसतायत, बॅट दिसतंय, पॅड दिसतंय, तिथे बॉल दिसत नाही, म्हणून त्याचं उत्तर पर्याय क्रमांक 2. पिक आउट द वर्ड विच इज नॉट रिलेटेड टू द हाऊस. घराशी संबंधित कोणता शब्द नाही? तर वॉल्स, रूफ, रोड आणि फ्लोर. वॉल्स म्हणजे भिंती, घराला भिंती असतात. रूफ, छप्पर, आपल्या घराला वरती जे असतं त्याला आपण छप्पर म्हणतो. रोड, रस्ता, घरात रस्ता नसतो. फ्लोर म्हणजेच आपण जे फ्लोरिंग म्हणतो, लादी वगैरे खाली. रोड, रस्ता हा शब्द हाऊसशी संबंधित नाही, म्हणून त्याचं उत्तर पर्याय क्रमांक 3. क्वेश्चन 3 आहे तो चूज द करेक्ट ऑप्शन, म्हणजेच योग्य पर्याय निवडा. ह्याच्यामध्ये तुम्हाला एक स्पेलिंग दिलेली असणार, त्या स्पेलिंगच्या बाजूला एक आकृती असणार. आता तुम्ही बघाल तर बघा, इथे ही डॉगची ही आकृती काढलेली आहे, तशीच आपल्याला गोटची पण काढायची आहे. मग आता हे आपण कसं काढलंय, तर डॉगचं कसं काढलं ते आधी आपण बघूया. आधी ती स्पेलिंग आपण लिहून घ्यायची, त्यानंतर आपण त्याच्याभोवती काही कठीण नाही, फक्त त्याच्याभोवती आपण आखत जायचं. हे बघ, सेम तुम्हाला हा आकार तिथे बघायला मिळेल, तसंच सेम आपल्याला गोटचं लिहायचं आहे, तर GOAT. पण त्यासाठी तुम्हाला बरोबर ती अक्षरं लिहिता आली पाहिजेत. बरोबर आपली अक्षरं, कुठलं अक्षर मोठं आहे, कुठलं छोटं आहे, कुठलं एका लेवलला आहे, हे तुम्हाला नीट अक्षरं लिहिता आली तरच तुम्हाला ह्या प्रश्नाचे मार्क मिळू शकतात. आता इथे कसं होणार, तर बघा हे तिन्ही जे आहेत ते एका रांगेत आहेत, म्हणून ही सरळ रेस जाईल. नंतर याच्या बाजूला इथून असं घ्यावं लागेल जी खाली असतो, म्हणून हे असं होणार आहे. पुन्हा ही रेष अशी जाईल, आता पुन्हा ओ आणि ए खाली असतात म्हणून असं होईल. पुन्हा तुम्ही बघा तर टी पण त्याच लेवलला आहे, म्हणून टीच्या लेवलने जाईल. नंतर हे असं जाईल, आता टी वरती आहे म्हणून तो असं, आणि मग हे असं. आता हे तुम्ही बघाल तर हे चिन्ह कोणतं आलं, तर बघा असं येईल, असं 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 होईल, नंतर पुन्हा हे असं होणार आहे, आणि हे झालं आपलं बोर्ड. म्हणजेच काय, तर आपल्या प्रश्नामध्ये पर्याय क्रमांक कोणता येणार आहे, तर पर्याय क्रमांक 1 जे आपलं उत्तर असणार आहे.